Okay, so I'm going to repeat this. I'm coming from Canada and I've been using makeup for a while, but coming to your class taught me to reach to learn the makeup in the right way, like the application of blusher in the right way, the application of lipstick in the right way, with mixing colors, also like using the brush for eyeliner, which we never did before, and I've always used the falter for the eyeliner. And what else? Yeah, even shaping the eyebrows in the right way. So I got a lot of benefit from this course. And what about contouring and all you were saying? Yeah, the contour, especially the cutting part, which I never thought how much it can highlight your cheekbones and your nose looking sharper. Yeah, so that was another benefit and the gain that I got. And how about the lipstick applications and blendings? Yeah, well, again, like the lipstick, I just used to be using one color in the beginning, but now using two, three different colors make a lot of difference, starting with the lighter and then going on to the darker shade. So you feel this class will help you in a long run? Yes, it will. And I'm going to keep trying again. And especially while you shop makeup products? Yeah, especially when you're shopping for the makeup. Definitely. Thank you. You buy the right type of makeup. Pleasure having you for the class. Hi, we have Deepa. Deepa. सो तुला आता वाटतंय का की प्रॅक्टिस केलीस तर येईल तुला? ओके, थँक्स हॅव्हिंग यू इन द क्लास. सो हॅलो, यस, आय एम डॉक्टर मंजुषा जंगम. मी साताऱ्याला असते, क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे. मला स्वतःला थोडंसं प्रेझेंटेबल राहण्यासाठी आणि मेकअप ॲज थोडंसं अपग्रेड करायचं होतं मला मेकअपमध्ये. तर मला मॅडमकडून खूप छान मार्गदर्शन मिळालं की आपल्या शेड्स फाउंडेशनच्या इव्हन, तर कुठलं लॉंग लास्टिंग फाउंडेशन आहे, कुठलं डेली यूजचं फाउंडेशन आहे. आणि आता प्रोडक्ट्स घेताना खूप कॉन्फिडन्स येईल, कारण आपण कधीही स्टोअरमध्ये गेलो तर तो जो हे असतो हेझिटेशन असतं की कुठला प्रोडक्ट नेमका मला सूट होतोय किंवा कसा घ्यायला पाहिजे, हे आता खूप छान लक्षात आलं. जसं लिपस्टिक्सचे कलर्स खूप नसतील तरी तुम्ही कसे क्रिएट करू शकता त्याच्यातून कलर्स आणि मॅच कसे करू शकता. आय शॅडो मला खूप आवडल्या, द फिशटेल आणि हे स्मोकी आईज, ते खूप म्हणजे स्मोकी आईजचे तर खूप भीती होती मनात की हे लावल्यानंतर खूप काळे काळे डोळे दिसतात किंवा काय, तर ते मॅमने खूप सुंदर समजावून सांगितलं. आणि कटिंग ऑफ हे नोज आणि हा चिझलिंग आपण हे करतो कॉन्टोरिंग, त्यांनी फेस किती खूप स्लिम आणि हे दिसू शकतो, किंवा कटिंग ऑफ युअर डबल चिन असेल किंवा जॉ लाईन असेल, इवन फॉर नेक, ते सगळं समजावून सांगितलं, ते खूप छान होतं. आणि ओवरऑल क्लास विथ एकदम फ्रेंडली, प्रॅक्टिस मिळाली भरपूर. हो, प्रॅक्टिस खूप, कारण आम्ही स्वतःवरच प्रॅक्टिस केली, पर्सनल असल्यामुळं आपल्या स्वतःवरच ते प्रॅक्टिस करायला खूप मिळालं. सो तुला काय वाटतं, असं नुसतं बघून मेकअप शिकता येतो का, व्हिडिओ बघून, नुसतं डेमो बघून मेकअप शिकता येतो का? नाही, शिकता येतो. काय करायला पाहिजे? कारण ते आपल्या आपण स्वतः जेव्हा प्रॅक्टिस करत राहतो, कलर्सशी खेळत राहतो किंवा वेगवेगळे फाउंडेशन्स ट्राय करून, आणि इथे आम्हाला खूप मुभा होती की तुम्ही काही हवं ते वापरा आणि करून घ्या तुमचा मेकअप, कारण तिथे मॅमने इंटरफेअर न केल्यामुळे आम्हाला कळलं की आम्हाला कुठलं वापरलं पाहिजे. नाही तर अदरवाईज एकच एक फाउंडेशन चूज करून दिलं किंवा एकच एक लिपस्टिक शेड चूज करून दिली जी आम्हाला सूट होती, तर वी जस्ट स्टक अप, आणि तिथून पुढे आपण विचारच नाही करत की वेगळं काही मला सूट होईल का. नाव यू कॅन ट्राय, म्हणजे हा कॉन्फिडन्स आला की आपण ट्राय करून वेगवेगळं शिकू शकतो आणि आपल्या आपल्यावर ट्राय करू शकतो. तुला आता मुलींचा करता येईल असं वाटतंय का? खूप छान. व्हेरी गुड, एक्साइटेड. यस, थँक्यू. थँक्यू.